सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सांगण्यावरून ऐतिहासिक मोती तळ्याची स्वच्छता करण्यात येत असून या तळ्याचं सौंदर्य त्याला पुन्हा मिळणार का असा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। पाहुयात सविस्तर बातमी। ऐतिहासिक मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याकडे पाहिले जाते। आजही ऐतिहासिक ठेवा साताऱ्यात जतन करण्यात आला आहे। छत्रपती शाहू महाराजांनी अजिंक्यतारा किल्ल्यावरचा कारभार हलवत सातारा शहर बसवून तिथूनच हा कारभार पाहण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांनी वेगवेगळ्या पेठा बसवल्या, तसेच तळेही निर्माण केले, त्यातलेच एक मोतीतळे। सध्या या मोतीतळ्याची दुरवस्था झालेली आहे। काही वर्षांपूर्वी येथे गणपती व देवी विसर्जन करण्यात येत होत्या, मात्र तळ्याचे नुकसान होऊ लागल्याने व पाण्याला दुर्गंधी सुटू लागल्यानंतर येथे मूर्ती विसर्जन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। सध्या येथे निर्माल्य व कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी तारेच्या जाळ्याचे कंपाऊंड टाकण्यात आले आहे, मात्र पाण्याला उपसा नसल्याने हे तळे शेवाळ्याने भरले आहे, त्यामुळे पुन्हा या परिसरात दुर्गंधी सुटू लागली आहे। तळ्याची दुरवस्था पाहिल्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या तळ्याची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनेनुसार हे तळे स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले असून तळ्यातील शेवाळे सध्या काढण्यात येत आहे, मात्र मोती तळे पुन्हा मोत्याप्रमाणे चमकावे यासाठी आता नगरपालिका प्रशासनास पुढाकार घेणे गरजेचे आहे। विपुल कारंडे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। महाराजांच्या तर्फे आम्ही तळं साफ करायला घेतलं आहे आणि तळं साफ करून शेवटी घाण घेऊन स्वच्छता केली आणि जेव्हा उदार होऊन महाराजांनी सांगून आम्ही ते काम चालू केलं आहे आणि ते हाती घेऊन आम्ही ते काम चालू केलं आणि ती स्वच्छता शेवाळ गोवाळ काढून आम्ही स्वच्छ करतो। दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषीटेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषीटेकची उत्पादने एकदम झकास।